नमस्कार, पुरंदरने चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दादा जाधवांचा 88 वाढदिवस साजरा करत असताना सकाळपासून जाधववाडी येथे त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष, टेल्को संघटनेचे माजी अध्यक्ष श्यामकांत बिंताडे आपल्यासमोर आहेत. श्यामरावजी, तुम्ही सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसमध्ये असताना पक्ष संघटना तालुक्यात मजबूत केली आणि दादा दादर त्यावेळेस सातत्याने आमदार होते. आपण फार मोठा संघर्ष केला आणि अशी आपण एक विरोधक म्हणून काम करत असताना तरी देखील दादा दादरांची तुमची आज नाळ जुळलेली आहे. तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला आलेले आहात, काय नेमकं दादा दादरांच्या भावना व्यक्त कराल? खरं म्हणजे मी आत्तापर्यंत बरेचसे आमदार बघितले. आता पुरंदर तालुक्यात तर खैरेबाप्पूपासून आत्तापर्यंत दादापासून संजय जगतापर्यंत आमदार सगळे बघितले. पण खरं सांगतो, मी तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र बघितले, बरेच आमदार झाले, पण असा माणूस पण होणे नाही. कारण दादांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर मी खरं म्हणजे दादाच्या विरुद्ध भयानक विरोधी भाषण करायचो. माझ्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम केलं आणि त्यावेळी दादांच्या विरुद्ध फाईट करणं, माझ्या पक्षाच्या लोकांना ताकद देणं माझं काम आहे. पण तरी दादांच्या विरुद्ध लढताना मला दादा नेमकं मलाही कळले नाही. पण दादाच्या पेक्षा जास्त बोलणे एवढं एकच सांगेन की मी आजारी होतो आणि आजारीनंतर माझं जर दवाखान्याला कोण असेल तर पहिले दादा आले. आणि दादा आल्यानंतर त्यावेळी दवाखान्यात 2-3 वेळा त्याच्याही घरी माझ्या घरी आले. तर घरी जाताना तुम्हाला एकच सांगतो की मी आजारी होतो आणि माझी पत्नी संध्याकाळी घरात बसलो. त्यावेळी दादा अचानक घरी लाल दिव्याची गाडी आली. लाल दिव्याची गाडी आली, माझ्या मंडळीने म्हणतोय कोण लाल दिव्याची गाडी, माझ्याकडे कोण येणार आहे? बघतोय तर दादा बघितलं, माझ्या डोळ्याला अक्षरशः पाणी आलं. कारण असा माणूस बघणे नाही की एखादा म्हणला असता विरोधी एखादं अलीकडच्या काळात काही कार्यकर्ते त्याच्या विरुद्ध बोलायला लागलं तर वाईट बोलतात. पण दादा आल्यानंतर, माझ्या घरी बसल्यानंतर दादांनी माझे भेटायला आल्यानंतर घरी दादा बसले, निवांत बसून गप्पा टप्पा घेतले आणि गेले, निघून गेले. त्या दिवशी आमचे बबनबाबू कामथे आणि संजीव आपला चव्हाण आणि आजी बरेच कार्यकर्ते घरी, ते झाल्यानंतर गेलं तर मला पहिल्यांदा कळलं की दादा हा एवढा मोठ्या मनाचा माणूस या जगात कुठं बघणार नाही. कारण एवढं मन एखादी म्हणलं असते की, आणि मी त्या काळात मी दादांची विरुद्ध पक्षाबाबतीत अतिशय स्ट्रॉंग बोलवतो त्यांच्या विरुद्ध पक्षाबाबतीत. पण दादांच्या आजारानंतर तर दादा बघितलं तर एकच सांगेल की तेव्हा नंतर मात्र मी पक्षापेक्षा बाजूला, पण दादा म्हणजे दादा. माझं एवढं प्रेम असतं, आत्ता अलीकडं आजारी झाल्यानंतर मला जाऊन जवळजवळ 22 वर्ष झाली. 22 वर्षात मी आज आत्ताही कुठेही दादांचा वाढदिवस असला किंवा अजून कुठे काय असलो तर पहिलं दादांच्याकडे जातो. असा माणूस या जगात मिळणे नाही, होणार नाही. कारण आता बरेच आमदार बघतात की आजारी झाल्यानंतर कार्यकर्त्याचं परत भेटणार नाही, बघत बी नाही. पण दादांच्या बाबतीत मात्र दादा एवढ्या मनाचा मोठा माणूस. आणि दादांच्या निवडणुका मी बघितल्या, त्यांच्या विरुद्ध लढलो, पण दादांच्याकडं त्यांच्याकडं आज पैसा किती आज बघतोय की कोणाच्याही विरुद्ध झालं की पैसे जो तो उठतो, नवीन कार्यकर्ते पैसे दोन्हीकडून घेतात. पण त्या काळात दादांच्या मला माहिती आहे, मी जवळून बघितलं, दादांचे स्वतःचे रुपये लागत नव्हता, पण त्यांचे कार्यकर्ते स्वतःलाही मदत दे आपले निवडणुकीला मदत करायची. तो काळ आणि आत्ताचा काळ खूप बदलला आहे. आता इथून पुढं असे दादांसारखे कार्यकर्ते होऊ शकणार नाही. जे कोण आता जे होईल, ज्याच्याकडे पैसा आहे तोच राजकारणात राहील, पण असा माणूस होणे नाही. एकच सांगेल की दादांच्या माझ्या कुटुंबाच्यावर त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य त्यांना आणि आमच्या सर्वांच्या जे आयुष्य आहे ते दादांना मिळावं एवढं सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.